मोनेटारेक्स अर्थपूर्ण भविष्याच्या निर्माते वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीतून आपल्याला जास्तीत जास्त 8 ते 10% पर्यंत परतावा मिळतो, मात्र स्टॉक मार्केटच्या माध्यमातून आपण कमीत कमी 20 ते 30% पर्यंत परतावा मिळू शकतो। स्टॉक मार्केटमध्ये 5 वर्षांचा अनुभव असलेली कंपनी म्हणजेच मोनेटारेक्स। डीमॅट अकाउंट ओपनिंग, शेअर मार्केट विषयी सल्ला, स्टॉक मार्केटचं शिक्षण। ठिकाण लोणी सेंट्रल, पहिला मजला, ऑफिस नंबर 35, लोणी। महेश कुसाळकर, संपर्क 76667403। अधिक माहितीसाठी monetarex.co.in या वेबसाईटला भेट द्या। गेली 6 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या राहुरी तालुक्यातील देवळाली परवरा येथील अल्पवयीन मुलीचा मृतदेह गावातीलच शनि मंदिरालगतच्या बारवेत आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। तर तरुणीच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर तिच्या आईवडिलांनी मोठा हंबरडा फोडला। वैष्णवी विश्वास तांदुळवाडे, वय वर्ष 16, असं अल्पवयीन मुलीचं नाव आहे। देवळाली प्रवरातील वैष्णवी तांदुळवाडे ही 6 दिवसांपासून बेपत्ता होती। या प्रकरणी तिच्या आईनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्यादही दाखल केली होती। त्यानुसार देवळाली प्रवरा येथील अनिकेत गोरख चव्हाण या तरुणावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता। तो पोलीस कोठडीत होता। गुरुवारी त्याला न्यायालयामध्ये हजर केला असता त्याची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे। तर आज दुपारी अल्पवयीन मुलगी वैष्णवी हिचा मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। वैष्णवी हिनं आत्महत्या केली की तिचा कुणी घातपात केला या प्रकरणी शंका व्यक्त केल्या जात आहेत। पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील, हेड कॉन्स्टेबल शिरसाट, पोलीस नाईक सागर माळी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून मृतदेहाचा पंचनामा केला। तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। वैष्णवीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेमध्ये होता। मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मुलीचे वडील विश्वास तांदुळवाडे यांना बोलवण्यात आलं आणि त्यानंतर आईवडिलांनी हंबरडा फोडला। हा मृतदेह बाहेर काढण्यासाठी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यासह मुकेश डांगे, केतन शिरगिल, अमोल मुसमाडे, भारत साळुंके, सुधीर टिक्कल, सोमनाथ सूर्यवंशी, मुकुंद मुसमाडे यांनी प्रयत्न केले। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करतायत। सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी।